स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग गाइज कशात सर्वजण गुड मॉर्निंग गाइज पहिल्या गाडीने निघा पहिली गाडी नाही आमची येऊन गेल्या ठीक बाय तर गाईज इथे ठेवलेलं आहे पाणी उकळायला माझ्यासाठी मी रोज गरम पाणी पिते सकाळी सोय पाणी उकळून घेते पिण्यासाठी पारचा आवाज निघत नाही आज आणि इथे बनवलेले आहेत कृतिकाने पोहे मस्त असे पोहे बनवले हे घेतलेत मी बटाटे उकळून साल काढून आता चला आपण ह्या बटाट्याचे काय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये इथे घातलेलं आहे कढईत तेल आणि घातलाय कढीपत्ता छान असा कढीपत्ता फ्राय करून घेऊया कढीपत्ता फ्राय होतोय थोडस जिरं घालते थोडा ओवा हळदी आणि टेस्टनुसार लाल तिखट घालूया तर मसाला चांगला फ्राय होत आहे आपला हे बटाटे मी उकडून साल काढून घेतलेत हे स्मॅश करून याच्यामध्ये घालायचे हे तुम्ही हाताने स्मॅश केले तरी चालतील आणि आपल्या स्मॅशरने स्मॅश केले तरी चालतील तुमची आवड याच प्रकारे मीठ घालूया गरजेनुसार बटाटा आळणीच असतो त्यानुसार मीठ घालायचे भाजी चांगली हलवून घेऊया आता तुम्हाला वाटत ही सुक्या बटाट्याची भाजी आहे नाही पण ही सुक्या बटाट्याची भाजी नाही आहे आपल्याला याच्यात पाणी ऍड करायचे गरजेनुसार पाणी ऍड करायचे तुम्हाला ती बटाट्याची भाजी किती थिक हवी आहे त्यानुसार पाणी ऍड करायचे ती नंतर आपोआपच थिक होऊन जाते मी अजून पाणी घालते त्यामुळे ते बटाटे अजून स्मॅश झाल्यावर मिक्स होतील अजून स्मॅश करून घ्यायचे याच्यातले बटाटे असे मोठे मोठे नाही ठेवायचे मी करते स्मॅश या भाजीला छान उकळी काढायची आहे चला मी याच्यात कोथिंबीर कापून घालते वरतून आपण कोथिंबीर घालून घेऊया भाजी परत मिक्स करूया आणि हिला छान अशी उकळी करून घेऊया मस्त तर इथे बघू शकता किती छान अशी भाजी मस्त तरीदार झालेली आहे आणि ही दिसते तेवढी छान ना तेवढीच टेस्टी पण लागते करून बघा तुम्ही पण गाई खूप सोपी आणि टेस्टी भाजी आहे आणि झटपट बनणारी आहे कमी याच्यात पटकन तुम्हाला काहीतरी टेस्टी बनवायचे आणि तुमच्याकडे भाजीच नाही आहे घरात तर हे ऑप्शन फार बटाटे तर सर्वांच्याच घरात असतात हे ऑप्शन आहे ना फार सोपं आणि पटापट टेस्टी होणार आहे सो तुम्ही पण करून बघू शकता तर मी आता पीठ म्हणून घेतलेलं आहे चपात्या बनवायला सुरुवात करते बघा जवळून ह्या भाजीचा लोक वाव अप्रतिम भाजी आहे ही तुम्ही पण बनवा सोपी सोपी एकदम आणि आता कपामध्ये काढून घेते चपात्या बनवता बनवता पाणी पिते गाईज इकडे तवा छान तापलेला आहे आता पहिली चपाती मी बनवून तव्यावर घातलेली आहे सक्षमाच लेट उठलाय त्याला काय झोप होत नाही त्याची आंघोळ करते अजून माझं जेवण पण म्हणत आलं सक्षम ए सक्षम ऐकायला येत का आंघोळ किती पण वेळ केली पाहिजे का पडाभडावर बाथरूम मध्ये गेला कळत नाही का टाइम किती वेळ बसा म्हणून आवर पडापड मग
पूर्ण जाम झालाय सर्दीने मला. मी काय डॉक्टर कडे गेलेली नाहीये आणि सर्दी खोकल्यासाठी खरं तर मी डॉक्टर कडे जात नाही. चला अशाच प्रकारे सर्व चपात्या मस्त बनवून घेते मी. पूर्ण व्हिडिओ बघत नाहीये तर पूर्ण व्हिडिओ बघत जा, लाईक फॉलो सबस्क्राईब करा. पुढे काय करणार आहे दिवसभर हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल. अशाच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. परत मी भेटते तुम्हाला चपात्या करून झाल्यावर. तर गाईज या बिर्याणी खायला. आज बिर्याणी स्पेशल चिकन लॉलीपॉप पण आणलेत. वा कांचन प्लेट लावतीये. मी पायलट ट्राय करणार चिकन लॉलीपॉप. सगळ्यांनी या पटापट जेवायला. मस्त मस्त एन्जॉय. रायता पण आहे, रायता सोड ग. हे बघा छान बेत आहे. इथे सक्षम बसलाय, तवा मारतोय. इथे कांचन बसली, तवा मारते. ही आहे कृतिका. राप चेकमध्ये चालले आहेत तंगडे तोडायचं काम.